सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकन दाबायला विसरू नका. किसनवीर आबा यांची 115वी जयंती कडेकोट पोलीस बंदोबस्तात साजरी करण्यात आली. काँग्रेस युवा आघाडीचे अध्यक्ष विराज शिंदे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे इथे तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. पाहूयात सविस्तर बातमी. किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या थकीत बिलासंदर्भात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच यावेळी आमदार मकरंद पाटील यांच्यावरही टीका केली होती. मदनदादा व मकरंदाबा यांची दुकानदारी बंद करणार असा इशारा देतानाच किसनवीर आबांच्या जयंती दिनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर भुईंस पोलीस ठाण्याच्या वतीने येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता व 144 कलम लावण्यात आले होते. आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसमवेत किसनवीरांना अभिवादन केले. जमावबंदीचा आदेश असल्याने हा परिसर सुनासुना वाटत होता. एपीआय आशिष कांबळे यांच्या चोख बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी वातावरण मात्र तणावपूर्ण होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात सभापती संगीता चव्हाण, उपसभापती भैया डोंगरे, जेडपी सदस्य प्रकाश चव्हाण, माजी सभापती अनिल भाऊ जगताप, ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप बाबर, महादेव मस्कर, संगीता मस्कर, शशिकांत पवार, रवी जाधव, रवी हेरकर, कवटेचे सरपंच बाळासाहेब वीर, संपत काका वाघ आदी उपस्थित होते. संजय माटे, मुक्तागिरी न्यूज, भुईंस. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.